हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कर्तव्य भूमिती. यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं आहे, तर या ठिकाणी एक कंपास बॉक्स, आणि या कंपास बॉक्समध्ये हा कंपास आहे, त्याच्यानंतर स्केल आहे, छोटी मोठी दोन्ही स्केल, त्याच्यानंतर याला डी किंवा प्रोटेक्टर म्हणतात, तर या वस्तू आपल्याला लागतील, आणि इरेजर शार्पनर हे याच्यामध्ये आहेच, तर या वस्तू आपल्याला घ्याव्या लागतील. आणि या वस्तूंपासून आपण आज आपण बघणार आहोत कर्तव्य भूमिती. पहिला प्रश्न आपण इथे घेऊ. जो पहिला प्रश्न आहे तो आहे दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक दोन प्रश्न घेणार आहे, दोन प्रश्न या ठिकाणी लिहिले आहे. प्रश्न पहिला इथे दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे. तर 5 सेंटीमीटरची रेषा ए बी, 5 सेंटीमीटर ए बी रेषा घ्यायची आहे, तर याचे दोन समान भाग करायचे. तर काय करायचं, तर पहिला प्रश्न इकडच्या बाजूला घेतो, 5 सेंटीमीटर इथून आपण मोजू 0 ते 5, तर 0 पासून घ्यायचं आहे 5 सेंटीमीटरपर्यंत. तर ही रेषा आपण घेतली, हिचे दोन समान भाग करायचे. दोन समान भाग करायचे तर काय करावं लागेल याचं, तर निम्म्यापेक्षा अधिक आपल्याला या कंपासमध्ये याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा अधिक आपण याचं मेजरमेंट घेऊ. हे दिसत आहे का तुम्हाला? तर या ठिकाणी निम्म्यापेक्षा अधिक आपण याचं मेजरमेंट घेतलं. इथून हा चाप मारायचा आहे खालपर्यंत, आणि या ठिकाणून पण तसाच चाप मारायचा आहे. या ठिकाणी मी एक गोष्ट विसरलो की याचे नावं लिहायचे. हा जो पॉईंट हा ए आणि बी, रेषा किती आहे ही 5 सेंटीमीटर, इथे मी लिहिलेलं आहे 5 सेंटीमीटर. तर हे दोन चाप मारल्यानंतर या ठिकाणी दोन पॉईंट आपल्याला मिळाले, याला आपण नावं देऊ सी, आणि हा खालचा जो आहे हा डी. तर सी डी या ठिकाणी आपल्याला दोन पॉईंट मिळाले. परत आपण या ठिकाणी सी आणि डी हे दोन पॉईंट मिळाल्यानंतर या दोन पॉईंटला आपल्याला इथे एक रेषा मारायची आणि हे जॉईंट करून घ्यायचे. तर मित्रांनो, एका रेषेची या ठिकाणी दोन समान भाग झाले. तर हा जो भाग झालेला आहे याला आपण नाव देऊ ओ. तर प्रश्न लक्षात आला, पहिला प्रश्न दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे. तर 5 सेंटीमीटरच्या लांबीची रेषा मी इथे घेतलेली आहे, ए बी रेषा, आणि त्याचे दोन समान भाग या ठिकाणी केलेले आहेत. तर पुढचा प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक 2, या ठिकाणी आता मी एक रेष मारतो आणि दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. मी प्रश्न लिहिणार नाही, प्रश्न फक्त इथे समजून सांगतोय. प्रश्न क्रमांक या ठिकाणी टाकतोय, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या रेषेचे 4 किंवा 8 समान भाग करणे. तर या ठिकाणी आपण 4 समान भाग बघू, 4 किंवा 8 या ठिकाणी दिलेलं आहे, तर 4 समान भाग. तर प्रश्नामध्ये आहे की ए बी रेषा जी आहे, ए बी रेषा किती सेंटीमीटरची आहे, तर 7 सेंटीमीटरची आहे, 7 cm. ए बी रेषा 7 सेंटीमीटरची आहे, आणि या रेषेचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 7 सेंटीमीटरची रेषा घेऊ. या रेषा घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला यांची नावं द्यायचं विसरायचं नाही आहे. जशी इथे ए बी रेषा 7 सेंटीमीटर, ती इथे आपल्याला ए आणि हा बी, या दोन आपण नावं या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी कसं केलं, आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण या कंपासमध्ये घेतलेलं आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे, आणि याला इथे चाप मारायचं आहे किंवा आर्क आपण म्हणू. तर ह्या एवर ए बिंदूवर ठेवलेला आहे, नंतर बी बिंदूवर ठेवून पण तसाच चाप मी इथे मारला आहे. आता हा चाप मारल्यानंतर आपल्याला दोन परत या ठिकाणी पॉईंट मिळाले. तर हे जे दोन क्रॉस झालेले आहेत, जे चाप मारलेले आहे, त्या ठिकाणी आपण एक रेषा ओढून घेऊया. तर हा बिंदू मिळाल्यानंतर याला आपण नाव देऊ ओ. आता ए बी रेषेचे दोन समान भाग झाले, आपल्याला 4 करायचे आहेत. तर परत एपासनं ओ ए हे जे अंतर आहे, हे अंतराच्या जी रेषा आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. एवर ठेवून चाप मारला, परत ओवर ठेवून चाप मारला,
आता हा ओवर ठेवलेला जो चाप आहे तोच परत या बाजूला मारायचा आहे, कारण इकडचं पण अंतर जवळजवळ सेम आहे. परत बीवर ठेवायचं आहे कंपास आणि या ठिकाणी हा चाप मारायचा आहे. तर मित्रांनो, हे चार पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळाले. तर हे चार क्रॉस जे आहेत, हा एक क्रॉस मिळाला इथे. तर हे चारही आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या की ए बी रेषेचे आपल्याला आता इथे आपण नाव देऊ सी आणि या ठिकाणी नाव देऊ डी. तर ए सी, सी ओ, ओ डी आणि डी बी हे चार समान भाग आपल्याला ए बी रेषेचे मिळालेले आहेत. तर मित्रांनो, प्रश्न समजला नसेल तर परत हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 3 हा आहे, दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. म्हणजे एक रेषा दिलेली आहे आणि तिच्यापासून तुम्हाला तिच्यावर लंब काढायचा आहे. लंब काढायचं म्हणजे काय करायचं? तर या ठिकाणी मी आता तुम्हाला हे करून दाखवतो कशा पद्धतीने. प्रश्न क्रमांक 3 दिलेल्या रेषेचे, तर ए बी रेषा 8 सेंटीमीटर आहे, 8 सेंटीमीटर, आणि याच्यावर एक एम पासून बिंदू घ्यायचा आहे ए पर्यंतचा. तर त्याचं अंतर किती आहे ए बी रेषेपासून एम टू ए, एम बिंदू ए पासून? तर याचं अंतर आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर ए पासूनचं अंतर आहे. ए पासून, ए पासून एमचं अंतर आहे 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला बिंदू घ्यायचा आहे. तर आपण इथून आता सुरुवात करू. ए बी रेषा जी आहे हे 8 सेंटीमीटर आपण घेऊ, थोडीशी खाली घेतो मी. तर हे इथे 8 सेंटीमीटर झिरोपासून घ्यायचं आहे, नेहमी लक्षात घ्या, 0 to 8. तर याला नाव देऊ आपण ए बी, 8 सेंटीमीटर. ए पासून अंतर घ्यायचं आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर, याला नाव देऊ आपण एम. आता लंब कसा काढायचा? तर लंब काढायची सरळ सोपी पद्धत आहे. एम ए बी रेषेवर कुठेही पण आपण एक अर्धवर्तुळ काढायचं आहे. हे दोन पॉईंट आपल्याला मिळतील ए बी रेषेवर. एक पॉईंट राहील त्याला नाव देऊ आपण पी, हा जो पॉईंट आहे याला नाव देऊ पी, आणि इकडचा जो आहे याला नाव देऊ क्यू. तर पी क्यू हे दोन बिंदू आपल्याला मिळाले. हे दोन बिंदू परत आता या ठिकाणी एमपेक्षा मोठं कुठूनही घ्या, पीपासून घेतलं तरी एमपेक्षा जास्त रेषा अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि हा या ठिकाणी चाप मारायचा आहे, आर्क मारायचा आहे. दोन्ही बाजूला आपण आर्क मारू शकतो, पण गरज नाही, कारण आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे, एकच पॉईंटची गरज आहे. तर वरच्या बाजूला आपण हा आर्क घेतलेला आहे आणि या ठिकाणी स्केलनी एमपासून, तर हा जो बिंदू मिळाला या बिंदूचं नाव आपण देऊ एन. या एन बिंदूला आपल्याला हा जॉईन करायचा, ही रेषा सरळ वरती घेऊन जायची आहे. तर हा जो झाला हा एमवर लंब. तर लंब काढणे म्हणजे काय, तर ही कृती तुम्हाला लक्षात आली असेल. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, या ठिकाणी मी प्रश्न क्रमांक 5 सॉरी 4 लिहितो आहे. दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. म्हणजे एखादी रेषा काढलेली आहे, तिला एखादा बिंदू कुठेतरी दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला लंब काढायचा आहे. तो कशा पद्धतीने काढायचा? तर या ठिकाणी दिलेली जी रेषा आहे ही 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे परत या ठिकाणी ए बी 8 सेंटीमीटर रेषा दिलेली आहे आणि एक बिंदू दिलेला आहे. तर तो आपण आता इथे घेऊ. तर 8 सेंटीमीटरची ए बी रेषा पहिले आपण काढून घेऊ. ए बी रेषा 8 सेंटीमीटर, एक बिंदू दिलेला आहे या ठिकाणी, याचं नाव आहे पी. हा बिंदू कुठेही तुम्ही घेऊ शकता. तर पी बिंदूवर काय करायचं आपल्याला? तर पी बिंदूवर हा कंपास ठेवायचा आहे. हे कंपासचं जे टोक आहे हे पी बिंदूवर या ठिकाणी ठेवायचं आहे.
आणि या रेषेपेक्षा अंतर जास्त घ्यायचं आहे, इतकंही जास्त घ्यायचं नाही की रेषेपेक्षा बाहेर जाईल, तर या ठिकाणी एक चाप मारला, या ठिकाणी एक चाप मारला, तर हे दोन चाप मारल्यानंतर आपल्याला हे दोन पॉईंट मिळाले, हा जो पॉईंट आहे एक्स आणि हा जो पॉईंट आहे वाय. तर मित्रांनो, हा वाय पॉईंट आणि हा एक्स पॉईंट, ठीक आहे. आता एक्स वायवर पण आपण इथे चाप मारून घेऊ, आर्क मारू, परत या ठिकाणी एक आर्क मारायचं आहे वायवर, वायच्या बिंदूवर ठेवून पण इकडे एक मारायचं आहे, आणि हे जे दोन बिंदू आहेत हे या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचे आहेत. तर हे झाला या ठिकाणी लंब दुभाजक, याला आपण म्हणू, तर याचं नाव दिलेलं आहे क्यू. तर नावं जे असतील ते तुम्ही द्या. तर अशा पद्धतीने आपले चार प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. याच्यानंतरचा प्रश्न आपण बघू, नंबर 5. दिलेला कोन ए बी सी, हा कोन दिलेला आहे, कोन ए बी आणि सी, याचा दुभाजक करायचे, म्हणजे याचे दोन भाग करायचे. तर कोन कितीचा दिलेला आहे, तो कोन कोणत्याही मापाचा तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही मापाचा कोन घेऊ शकता. तर या ठिकाणी एक मी रेष काढतो आहे, हिचं नाव आहे ए सी रेष, ठीक आहे. ए सी बी सी कोणचंही नाव देऊ शकता तुम्ही. तर या ठिकाणी हा बी आपण मध्ये घेऊ, म्हणजे हा झाला बी, इकडे सी, आणि कोण कोणत्या मापाचा घ्यायचा आहे, तर कोण कोणत्याही मापाचा सांगितला, तर या ठिकाणी आपण हे प्रोटेक्टर डी म्हणतो आपण त्याला. तर या ठिकाणी मी 45 अंशाचा कोन घेतोय, म्हणजे इथून मोजायचं 10, 20, 30, 40 आणि हा मधला 45. तर हा कोन या ठिकाणी आपण घेतलेला आहे, 45 अंशाचा कोन घेतलेला आहे. याचा याचे दोन भाग करायचे, इथं दुभाजक आपल्याला काढायचं आहे. दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करायचे आहेत, ठीक आहे. याचे दोन समान भाग करायचे, तर हे दोन समान भाग कसे होतील, तर बी वर आपण हा कंपास ठेवू आणि या ठिकाणी एक चाप मारू किंवा आर्क मारू. तर या ठिकाणी आपल्याला दोन पॉईंट मिळतात, हा एक पॉईंट आहे आणि हा इकडचा एक पॉईंट आहे. या दोन्ही पॉईंटवर ठेवून थोडंसं अंतर वाढवू आणि या ठिकाणी परत एक आर्क मारू, आणि खालची जी ए बी रेषेवर जो आहे या ठिकाणी पण एक आर्क मारू. तर हा जो पॉईंट मिळालेला आहे, या पॉईंटला इथे आपण नाव द्यायचं विसरलो, या रेषेचं नाव आहे ए, ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे हा बीमधनं सरळ आपल्याला घेऊन जायचं आहे, म्हणजे एका कोणाचे दोन समान भाग होतील. तर मित्रांनो, प्रश्न जर समजत नसेल किंवा घाईघाईत तुमचं लक्ष नसेल तर नक्की व्हिडिओ परत बघा. तर हे समान दाखवण्यासाठी काय करायचं, इकडे एक शून्य द्यायचं, इकडे एक शून्य द्यायचं, म्हणजे दोन समान सारखे भाग झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक 6 आपण घेऊ. तर काटकोनाचे तीन समान भाग करायचे. आता काटकोन कसा काढायचा ते पहिले आपण समजून घेऊ. काटकोन कसा असतो, तर ए बी सी, ए बी सी जो कोन आहे, ए बी सी हा काटकोन आहे प्रश्न क्रमांक 6. तर याचे आपल्याला तीन समान भाग करायचे. किती भाग करायचे, तीन समान भाग करायचे. तर आपण या ठिकाणी परत ही जशी रेषा घेतली अशीच एक रेष आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ही रेष मी घेतली, या रेषाखंडावर आपण कुठेही एक पॉईंट घेऊ आणि त्याला बी नाव देऊ, याला सी नाव देऊ. आपल्याला ए काढायचं आहे, तर ए काढत असताना आपल्याला काटकोन जर करायचा असेल तर जशी इथे पद्धत केलेली आहे आपण, किंवा मागे आपण जो प्रश्न क्रमांक आपण बघितला 3, तर तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथे एक चाप मारायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी एक चाप मारायचा आणि या ठिकाणी एक चाप मारायचा, दोन्ही बाजूला ठेवून. तर हा जो क्रॉस झालेला आहे, हा जो बिंदू आपल्याला मिळाला, इथून सरळ रेष वरती घेऊन जायची, म्हणजे हा काटकोन बनेल. काटकोन कोणता झालेला आहे, तर याला आपण ए नाव देऊ. ए बी सी हा जो कोन तयार झालेला आहे याला काटकोन म्हणतात. आता या काटकोनाचे आपल्याला
किती समान भाग करायचे? तर तीन समान भाग करायचे. तर तीन समान भाग करताना काय केला, काय करायचं आपल्याला? हा जो मी कंपास घेतलेला आहे याच्यातलं अंतर थोडंसं वाढवलं आणि इथून तर सी ए बी सी रेषेपासनं तर ए सी रेषेपर्यंत आपल्याला हा चाप मारायचा आहे. ठीक आहे, हा चाप मारल्यानंतर अंतर तेवढंच ठेवायचं आहे. मग सी बिंदूवर सी जवळचा जो बिंदू आहे त्याला आपण नाव देऊ वाय, याला आपण नाव देऊ वाय. वायपासनं मी हा चाप मारला, तसंच हा जो बिंदू आहे याला आपण नाव देऊ एक्स. हा जो बिंदू आहे रेषेला नाव आपण ए दिलेलं आहे. तर एक्स बिंदूपासनं वायच्या बाजूला एक चाप मारायचं आहे. तर हे दोन जे पॉईंट मिळाले आपल्याला, याला पण आपण पहिलेच नावं देऊन देऊ, नावं कारण विसरतो. तर याला एन आणि हा एम. तर एन आणि एम हे दोन्ही बीपासनं आपल्याला या रेषा मारायच्या, या दोन बिंदूंपासनं या रेषा सरळ घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघतायत की कशा पद्धतीने मी, तर हे समान जे कोण झालेले आहेत हे समान झाले आहेत. तर समानचं चिन्ह मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने, तर इथे एक वर्तुळ, इथे एक वर्तुळ आणि या ठिकाणी एक वर्तुळ, म्हणजे तीन समान कोण झालेले आहेत. तर काटकोनाचे तीन समान भाग करणे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, परत एकदा इथे सांगतो की आपल्याला एक कंपास घ्यायचा आहे. कंपास नवीन विकत घ्या, याच्यामध्ये आप तुम्हाला प्रोटेक्टर डी, कंपास, स्केल, पेन्सिल आणि एक मोठी स्केल एवढं साहित्य लागणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यानंतरचे सगळे प्रश्न करून दाखवणार आहे. तर प्रश्न समजले नसतील तर परत परत आपण हे प्रश्न बघू शकता आणि माझ्यासोबत हे वर्क करू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.